मार्गशीर्ष शुक्ल पक्ष एकादशी आमती तो आशीनी दिन नक्षत्र मंगल विषयावर आजपासून आतापासून उमेदवार असोत किंवा कार्यकर्ते फॅमिली हितचिंतक सर्व माझे आई वडील बंधू भगिनी भाऊ मुलं व सर्व मित्र परिवार हे सगळ्यांनी आज उमेदवार आहे असं समजून सगळ्यांनी कामाला लागणं गरजेचं आहे। आज या प्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेते आपल्या पंकजताई मुंडे खासदार प्रीतमताई मुंडे तसेच यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय राजेंद्रजी मस्के साहेब तसेच भीमरावजी उजगरे सुधीर ढोले गोरखान्ना मुंडे जे आपल्या माग नवरदेव असल्याप्रमाणे मामा उभा असतात तसे माधर मामा वरोडे अण्णा आणि व्यासपीठासमोर मामू चाटे असू भंडारे नेरकर सरे पवार कुटुंब व सर्व दहीतंड्यातले असोत बिचकुल दऱ्यातले अंडव दऱ्यातले चौपा दऱ्यातले सर्व सगळ्याचे नाव घेतो परंतु तुम्हाला जायला उशीर होईल याची काळजी घेतो म्हणून थोडं आता आभार दमनी घेतो। मित्रांनो ही निवडणूक ही माझी निवडणूक नाही ही गावाच्या विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून आपण निवडणूक लढवत आहोत। मागच्या निवडणुकीमध्ये मी काही नगरपंचायतला उभं राहायची माझी तयारी नव्हती मी कधी नगरपंचायत आणि ग्रामपंचायत निवडणूक लढवत नव्हतो। माधव मामाने आग्रह केला राजेबा मुंडे अण्णा तुम्ही उभा राहत असला तर आम्ही तुमच्या सोबत येतो ओरडे अण्णा होते त्यांनी सांगितलं बाबा राजेबा अण्णा मुंडेला अध्यक्ष करणार असाल तर आम्ही येतो आणि म्हणून मी आग्रहस्तो मी निवडणुकीत वडवणीच्या आलो। वडवणीच्या निवडणुकीत आल्यानंतर मग माझी जबाबदारी होती की ज्याने विश्वास टाकला गाववाल्यांनी ते काम कसं करता येईल मी एक 6 महिने अगोदर सगळा प्लॅन करीत बसलो प्लॅन करून मग पंकजताई असोत आरटी देशमुख आपले आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली वडवणी शहराचा तसा विकासाचा आम्ही आपला प्लॅन केला। आपण पहिल्या सुरू वडवणी शहरातील पूल जे पूल आहेत वडवणीमध्ये ज्या पुलावरून नदीत अडचण पहिला पूल होता राम मंदिर बसला अनेक दिवसापासून राम मंदिरला पूल प्रलंबित होता मग जिजाच्या माग लागून पहिल्या एका टप्प्यात जिल्हा नियोजक जिजा आणि ताईनं जिल्हा डिप्युटीसी मधून पैसे दिले आणि तो पहिला वडा जवळला पूल झाला। तो पूल सरळ करण्यामध्ये आणि चांगला करण्यामध्ये गावकऱ्यांनी सहकार्य केलं असेच त्याच्यानंतर दुसरा पूल आपले चाटे इथं आलेले असते तिसरी अर्जुनराव चाटे यांच्या घराजवळ अनेक दिवसापासून तिथला प्रश्न अर्जुनदादा आले असते तर त्यांनी मार्गी लावला अर्जुनदादांनी त्यांची संमती दिली की 50 वर्षापासूनचं वडाचं झाड काढून हा पूल सरळ करायला त्यांची संमती मिळाल्यामुळं हा आपला रस्ता झाला सरळ पूल करा वाकडा पूल आता पाहिला असं येऊन असं जायचं। त्यानंतर अंत्यविधीत अडचणी निर्माण व्हायच्या त्यासाठी आपण दुसरा पूल केला की अंत्यविधी ह्याच्याजवळ तुतही खड्ड्यात एक एक माणसं जायचं वाकडा तिकडा असा रस्ता तिथं असायचा तिथं पूल करावं लागला। नंतर रस्त्याची अडचण निर्माण झाली मग रस्ता खाजगी असल्यामुळं आपण तिथल्या शेतकऱ्याकडून 6,50,000 सहा गुंठ्याची विकत घेतली जी मधी शेतकरी होता कुणी आपल्याला दान दिले नाही कुणी फुकट दिली नाही इकत आपण रजिस्टरी खरेदीकत केलेला आहे जमीन घेऊन हा पूर्ण तहसीलकडे येणारा जो पूल आहे ह्याच्या पुढचा तो सुद्धा पूल
आपण रुंद का घेतला, भविष्यामध्ये कोर्टा समोर बस स्टँड करावं रिकाम्या जागेमध्ये हा दृष्टिकोन समोर पूर्ण रुंद केलेला आहे। त्यानंतर शॉपिंग सेंटरचं सांगितलं सगळं, आपण सभागृह मानले तंड्या वस्त्यामध्ये जे मतारे कोतारे लोक आहेत जे सुना बसू देत नाहीत काम संपल्यास, अशांना सभागृहात जाऊन बसायचं म्हणजे त्यांना अडचण होऊ नये यासाठी प्रत्येक तांड्यावर आपण एक सभागृह आणि भव्य दिव्य 80x100 सभागृह महादेव मंदिराकडे बांधलं। जिल्ह्यात कुठल्या नगर पंचायतमध्ये नाही एवढं सभागृह, तिथून रोड श्रावण मध्ये महिला चिखलातून पाय भरत साड्या भरत अशा परिस्थितीमध्ये त्यांचा एक मार्ग करून दिला। आपली भगिनी वडवणी शहरामध्ये जो पाण्याचा प्रश्न होता, वडवणी शहरासाठी पाणी यायचं कानापूर धरणातून मामल्यातून, वडवणीचं सगळं घाण पाणी मामल्याचं ते आपलं गावाचं तळ आहे आणि त्याचं पाणी खालून मी नाही उन्हाळ्यात वरून पाईप टाकून आपण घेत असतो, ते पाणी आपल्याला आवडलं नाही। आपण तात्काळ वडवणीचा सर्वे केला, पंकजताईला भेटलो, डीपी प्लॅन केला आणि वडवणी शहरातल्या माझ्या आई भगिनी सर्वांच्या टेन्शन महिन्याला कोणतं आहे तर पाण्याचं संडासचं, हा सगळा मार्ग लागण्याचा आपण प्रयत्न यशस्वी झालेला आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात लवकर पाणी पुरवठा योजना झाली ती वडवणीची, कुणी जरी म्हणलं तरी वडवणी नंबर एकला आलेली योजना महाराष्ट्रामध्ये आहे, कारण आपण 15 महिन्यामध्ये वडवणीला 60 किलोमीटर गावात पाईपलाईन, 25 ते 30 किलोमीटर टाक्यापर्यंतची पाईपलाईन गुत्तेदाराच्या दररोज सकाळ संध्याकाळ भाग लागून करून घेतली। एकही शेतकऱ्यांना आपण ऊसामधून ऊस कापून पाईपलाईन टाकली, ज्या शेतकऱ्याच्या ऊसातून पाईपलाईन जात होती मस्के साहेब त्या शेतकऱ्याला आपण ऊसाचा मोबदला दिला आणि पोकलन इतकी जागा करून सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी आपल्याला त्याचा लाभ देऊन कवायला आपण मदत केली, पाईपलाईन वर्षात पूर्ण केली। अशा पुला असो पाईपलाईन शॉपिंग सेंट अंत्यविधीसाठी अंत्यविधी झाल्यानंतर लोक पहिले लवकर निघायचे, आता उठतच नाही, लोक फुटलं तरी बसतात तिथं थांबा थांबा निघू निघू, अहो तिथं माझ्या घरापेक्षा तिथं पॉश बसायची सोय, संडास लेडीजला वेगळे पुरुषला वेगळे बाथरूम वेगळी आणि RCC बांधकाम केले ते स्टेडियम सारखं वरी पत्रे बी नाही आणि बसायला ती आपण गुजरातची मार्बल टाईप बरशी बसवलेली आहे। असे अनेक विकास कामं केली आपल्याला भविष्यामध्ये, तुम्ही मागच्या 5 वर्षाचे मतदान केलं त्याचे आम्ही संपूर्ण आता आमच्या डोक्यावर लोकांचं आम्ही फेडलेलं आहे, मागचं तुमचं आमच्याकडे मताचं कुठलं कर्ज राहिलेलं नाही, पुढचं तुम्हाला आम्हाला कर्ज द्या म्हणजे एक मत द्या, कर्ज म्हणजे पैसे मागत नाही मत दे जायचं खुटकुन द्या म्हणजे समजा त्याचे आमच्याकडे झालं कर्ज। आता आपल्याला भविष्यामध्ये वडवणीची जी पाणी पुरवठा योजना आहे ही मस्के साहेब पाणी पुरवठा योजना वडवणीच्या सगळ्या हत्तीपर्यंत चिंचोटीच्या हत्तीपर्यंत साळिंबेच्या तड्यात दऱ्यात खोऱ्यात गेलेली अशी एखादी हुकून चुकून वस्ती राहिली असेल, एखाद्याचं घर तिथं पाणी गेलेलं नाही तिथं सुद्धा पाणी नेण्यासाठी 5 किलोमीटर आपल्याकडे पाईप टाकीचे पाईप शिल्लक आहेत, कोणत्याही माणसाला पाणी विना आपण धुणार नाही। सगळ्याचं जर सहकार्य भगिनीचं मिळालं, सगळ्या महिला मंडळांनी जर मदत केली तर महाराष्ट्राच्या शिरपूर पॅटर्न प्रमाणे आपल्याकडे डोक्यात विचार आहे 24 तास नळाला पाणी राहील, फक्त तुट्ट्या बसून नळ बंद झाला पाहिजे। श्री महिला आहेत त्यांना फिरायला जागा नाही, आपल्याला एखादी गार्डन करण्याचा विचार आहे, स्विमिंग पूलच करण्याचा विचार आहे, क्रीडांगण करण्याचा विचार आहे। आपण आता राहिलेले उर्वरित 4-5 कामं तुम्हाला आता या पोम्पलेटद्वारे सगळ्यांना कळविणार आहेत। तुम्ही उमेदवार राजभाऊ मुंडे आहे का कोण मुंडे का काय आहे हे काय आपण स्पिरिट जातीवाद कुठं काही चर्चा नाही, कारण उमेदवार भारतीय जनता पक्षाचा राजभाऊ मुंडेचा पंकजा दाईचा कमळ हेच उमेदवार समजून सगळ्या मतदारांनी मत केलं पाहिजे। अनेक लोक वेगळे वेगळे माध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न करतील कट करतील, एकट्यानं काही मी रेडलो नाही म्हणून चा बापा म्हणे आघाडी केली ढकली ते गाडी ढकलं नाही, अहो पार्टी पुढं अशी अडचण झाली
की पक्षाचे चिन्ह त्यांना दोन माणसाला देता नाही आले. वार्ड नंबर 9 मध्ये आणि वार्ड 16 मध्ये राष्ट्रवादीचं चिन्ह नसलेल्या उमेदवाराला पुरस्कृत केलंय आणि तिकडे एक 8 मध्ये पुरस्कृत केलंय. पुरस्कृत कोण करतं? आपली कमकुवत किंमत झाल्यात पुरस्कृत करतंय. तुमची मत हीच माझी किंमत आहे, तुमच्यावर माझी जबाबदारी, तुमच्यावर माझा विश्वास आहे. तुम्ही तण आणि स्वतः मीच उमेदवार आहे असं समजून सगळ्या माझ्या बहिणींना समोरच्या नेत्याने येत्या 21 तारखेला पर्यंत पूर्ण वेळ झटून घरचं काम सोडून कामाला लागावं अशी मी हातून विनंती करतो.